तरी रस्ते भरसे असतात तशी चर्चा करायला लागते. मला एक गोष्ट मान्य करायला पाहिजे की वाजपेयी त्या काळामध्ये कोणत्याही महत्वाचा आंतरराष्ट्रीय किंवा देशाचा प्रश्न आला तर सुसंवाद ठेवण्याची आवश्यकता आहे. पहिल्यांदा कुणाची तर विरोधी पक्षाची, आणि त्यासाठी आम्हा लोकांना ते ओळखत असत, चर्चा करत असत, काही मत ऐकून घेत असत आणि हवा असून त्यांचा योग्य निर्णय घेत. आजचे प्रधानमंत्री यांचा संवादावर विश्वास नाही, कधी ते विरोधकांशी बोलत नाहीत. साधी गोष्ट एक सांगतो की सरकारला साधारणतः जर एक वर्ष झाल्याच्या नंतर त्यांच्या एक वर्षाच्या कारभाराच्या संबंधीचा आढावा पत्रकारांना बोलून देण्याची पद्धत या देशामध्ये अनेक वर्षांची आहे. डॉक्टर मनमोहन सिंग प्रधानमंत्री असताना त्यांच्या 10 वर्षाच्या काळामध्ये 111 वेळेला त्यांनी पत्रकारांना निमंत्रण दिलं आणि आपल्या कामाच्या संबंधीचा आढावा हा त्यांच्या समोर घेतला. मोदींना प्रधानमंत्री 10 वर्षे झाली. या 10 वर्षात आजपर्यंत एकदाही पत्रकार परिषद केलं आणि आपल्या कामाचा लेखाजोखा त्यांच्यासमोर वाढलं हे त्यांनी कधी केलं नाही. त्यांच्याचा विश्वासच नाही. आम्ही अनेकदा फार्जमध्ये बघतो की 1 महिन्याचं फार्जमचं अधिवेशन पूर्वी काय असायचं, मी बघितलेलं इंदिरा गांधींना, राजीव गांधींना, नरसिंहरावना, मनमोहन सिंगांना की फार्जमचं अधिवेशन सुरू झाल्याच्या नंतर 15 दिवसाचं जर अधिवेशन असेल तर कमीत कमी 12 ते 13 दिवस ज्यांची नावं मी घेतली ते सगळे सभागृहात हजर राहणार. खासदार उत्साह त्यांची वच ऐकून गेला, मंत्री उत्तर देतात ते योग्य करणार हे जाणून गेला. पहिले प्रधानमंत्री असणारे मनमोहन सिंगांच्या नंतर मोदी साहेब की महिनाभर फार्जमचं अधिवेशन लागलं तर आमच्या सभागृहामध्ये जास्तीत जास्त 1 ते 1.5 तास 30 दिवसाचे 1 ते 1.5 तास ते सभागृहात येणार, सोडायला बसणार, त्यांचा काही विषय असणार तर बोलणार आणि नंतर निघून जाणार. त्याचा अर्थ या संसदीय लोकशाही पद्धतीवर त्याचा विश्वास नव्हता आणि नाही. आणि त्यामुळे हे निवडणूक देशाची ही लोकशाही टिकवायची गरज आहे आणि त्याच्यावर ज्यांची श्रद्धा आहे अशा लोकांची आशा द्यायची का नाही याचा निकाल घेण्याच्या उद्देशाचा हा सगळा महत्वाचा निर्णय या निवडणुकीत घ्यायचा आहे. सत्तेचा गैरवापर हे सध्याच्या राज्यकर्त्यांचं एक महत्वाचं लक्षण आहे. किती आपण बघितली उदाहरण, सत्या ही लोकांच्या वर्यासाठी वापरायची असते. राजकीय राज्यकर्त्यांचा विश्वास त्याच्यात नाही आहे. त्यांच्या कोणी टीका शिफारी केली तर त्याच्यावर काय कारवाई करता येईल याचा विचार करतात. एक उदाहरण सांगतो, झारखंड म्हणून राज्य आदिवासींचं मुख्यमंत्री आदिवासी आहे, चांगलं काम करणार आहे. एकदा कुठल्या सभेमध्ये आदिवासींच्याकडे दिल्लीचं सरकार लक्ष देत नाही पण त्यांनी दिल्ली सरकारवर टीका टिफारी केली. मोदी साहेबांच्या सरकारने त्या मुख्यमंत्र्याला तुरुंगात टाकले. आज 8 महिने झाले झारखंडचा मुख्यमंत्री तुरुंगात. दिल्ली ही देशाची राजधानी, देशाच्या राजधानीचं नेतृत्व गेले 3 निवडणुकीमध्ये अरविंद केजरीवाल करतात. त्यांचा आप म्हणून पक्ष आहे, चांगलं काम त्यांनी केलं.
शैक्षणिक क्षेत्र सर्वे चालतील, आरोग्य क्षेत्रातील सर्वे चालतील, दिल्लीचा चेहरा बदलण्याची सची खबरदारी घेतली, त्यांनी केलेलं काम बघायला राज्य राज्याने अनेक माणसे जनता लोकेचा एवढं उत्तम काम त्या घरासाठी केलं. सामान्य कुटुंबाची जी व्यक्ती मुख्यमंत्री होऊन त्या ठिकाणी गेली तीन वेळेला काम करते, एकदा कळते मोदी सरकारवर त्यांनी टीका केली, परिणाम काय झाला? आज केजरीवाल तुरुंगामध्ये अनेक दिवसापासून तुरुंगात आहे आणि हे काम ठिकठिकाणी ते करत आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक देशमुख राष्ट्रवादीचे गृहमंत्री उत्तम काम करणारे त्यांना 6 महिने तुरुंगामध्ये टाकले. शिवसेनेचे नेते संजय राऊत सामनामधून सरकारवर टीका करतात, त्यांना तुरुंगामध्ये टाकले. एवढंच काय, आज तुमच्या जिल्ह्यामध्ये एक शशिकांत शिंदे आणि आमचे काही सरकारी काम करतात, ते काम कुठे करतात? नव्या मुंबईच्या मार्केट कमिटीमध्ये. आणि त्या मार्केट कमिटीमध्ये काही तक्रारी आल्या, त्या मार्केट कमिटीमध्ये अतिशय उत्तम काम करणारे पानसरे नावाचे संचालक त्यांना या आठवड्यात अटक केली. काल रात्री शशिकांत शिंदेचा गुन्हा नोंदवला आणि शशिकांत शिंदे नसू द्या, जे सासाचे उमेदवार आहेत, कामगार नेते आहेत, लोकप्रिय व्यक्ती होतोय, त्या कमिटीमध्ये ते काम करत होते, काही ना काही करून त्यांना अडवायचे कसं, या निवडणुकीत त्यांना थांबवायचे कसं, याचं सूत्र त्या डोक्याचं आहे. आणि त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा कारणाशी खसा दाखल केला आणि वाद उठतो काय करतात. त्यांनी शशिकांतचा जर अटक केली तर आम्ही सर्व सातारा जिल्ह्याचे सगळे महाराष्ट्र स्वच्छ तालुक्यामध्ये संयमानं लोकशाहीच्या माध्यमानं संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही आणि हा अन्याय आणि अत्याचार महाराष्ट्र सहन करत नाही हे उदाहरण या ठिकाणी दाखवल्याशिवाय राहणार नाही. आत्ताच पंढरपूर राहणार अभिजित पाटील त्या ठिकाणी काम करतोय, तिथे साखर कारखान्याचं चेअरमन आहे, कारखाना अत्यधिक होता पण त्यांच्यावर जबाबदारी कारखाना चालवायची. यावर्षी 10 लाखाच्या पेक्षा जास्त ऊस गळीत त्यांनी त्या ठिकाणी केला आणि तो कारखाना त्यांच्या हातात नव्हता त्यावेळेला त्याचं अर्थकारण विघडले ते दुरुस्त करायला त्यांनी सुरुवात केली. हे काम त्यांनी केले सेनेचे त्यांना सांगण्यात आले तुम्ही भाजपमध्ये या, तुम्ही भाजपमध्ये येऊन आमच्या उमेदवाराला मदत करा आणि त्यांच्या नाही म्हणून सांगितलं तर त्यांची सगळी साखर आज जप्त करून त्या ठिकाणी ठेवली. शेतकऱ्याला उसाची किंमत द्यायला आज त्यांना इच्छा असून सुद्धा निर्णय घेता येत नाही. या प्रकारचं शेतकऱ्याचा गैरवापर आज ठिकठिकाणी केला जातोय आणि त्यांच्या हातात देशाचे राज्य आहे, त्यांच्या हातात महाराष्ट्राचं राज्य आहे, ते त्यांच्या हातातून काढून घेणं ही तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आणि ते करायचं असेल तर धैर्यशील राहिला मोठ्या वर्षांनी विजय करायचं काम उद्याच्या निवडणुकीमध्ये करायचे. मी काय अधिक बोलून वेळ घेऊ इच्छित नाही. 1-1.5 वाजता माझी भाषण या सभा आहे आणि ती संपून 4-4:30 वाजता पुणे शहरात माझ्या 2 सभा आहेत. आपण एवढ्या प्रचंड संख्येत आलात आणि आम्हाला साथ देतात त्याचा मला आनंद आहे. या स्थानिकावर मला अतिशय आनंदाने एक गोष्ट सांगायला लागते. एकदा मला यावेळेला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी उभा असताना तुम्ही लोकांनी मला भासून साथ दिली, मोठ्या प्रमाणात मतदान केलं, ते जे तुमचं काम आहे ते माझ्या अंतःकरणात कायम जाईल. कधीही संकट आली
तर तुम्हाला हक्काने सांगू शकता एवढंच त्या ठिकाणी सांगतो आणि माझी सांगतो. धन्यवाद पवार साहेब. खऱ्या अर्थानं रामकृष्ण हरी वाजवा तुतारी. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.